पुस्तकाचं गाव असलेल्या भिलारला आता ही आणखीन एक वेगळी ओळख मिळते. महाबळेश्वर पासून 10 किलोमीटर तर पाचगणी पासून हकेच्या अंतरावरती असलेल्या भिलारमध्ये अॅग्रो टुरिझम रिसॉर्टनं स्थानिकांचं जीवनमान उंचावलंय. कृषी विभागानं विश्वनाथ भिलारे यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या परिसराची जाणीव करून दिली आणि असे सोन्यासारखे व्यवसाय उभे राहिले. विश्वनाथ भिलारे यांनी पडीक वाटणाऱ्या आपल्या डोंगर उतारावरती एक अप्रतिम पर्यटन स्थळ उभारलंय. माझी इथे शेती आहे, खूप मोठी 15 एकर शेती आहे. तर कृषी विभागाच्या अंतर्गत जे आत्माच्या अंतर्गत आम्हाला कर्नाटक या ठिकाणी हंपी या ठिकाणी आम्हाला ट्रेनिंगसाठी नेलेलं. तर तिथं किष्किंधा ट्रस्ट जी ट्रस्ट आहे तर त्या ठिकाणी आमचं ट्रेनिंग झालं आणि ते बघून आल्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही स्वतःचं ॲग्रो टुरिझम करण्याचा निर्णय घेतला आणि गुरुस्पर्श ॲग्रो टुरिझम ह्या नावानं 4 वर्षापूर्वी आम्ही ते सुरू केलं ॲग्रो टुरिझम. आणि त्या ॲग्रो टुरिझममध्ये आम्हाला खूप सुंदर असं कृषी विभागाच्या वतीनं पण मार्गदर्शन करण्यात आलं आणि आम्ही त्या ठिकाणी जे काही प्रशिक्षण घेतलं तर त्या प्रशिक्षणाचा वापर करून आम्ही या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे बरेच प्रकारचे आम्ही अवलंब केला गोष्टींचा. आम्ही वेगळ्या थीम्सवर आमचे रूम बनवलेत वेगळ्या आणि त्याचं खूप लोकांना खूप छान वाटतं. त्याचबरोबर शेती असल्यामुळं पर्यटन आणि शेती या दोन्हींचा वापर करून आम्हाला खूप चांगला फायदा होतो आता सध्या. आज पुण्या मुंबईवरून ऑनलाईन बुकिंग करून पर्यटक इथल्या रम्य परिसराचा आनंद घ्यायला येतात. उच्च दर्जाचं रिसॉर्ट आणि तत्पर सेवा अशी गुरुस्पर्श रिसॉर्टची ख्याती आहे. अर्थातच कृषी विभागानंही हा प्रोफेशनलिझम डेव्हलप करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलं. आम्ही त्यांच्या फार्मवरती ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांचं कृषी पर्यटन उभारणीचं काम सुरू होतं, म्हणजे अत्यंत कमी प्राथमिक अवस्थेत होतं. आम्ही त्यांना गेल्यानंतर मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामध्ये त्यांना सुचवलं की बाबा असं असं आपण चांगल्या पद्धतीनं तुम्ही डेव्हलप करा, त्याला नॅचरल लुक येऊन दे. अशा पद्धतीनं त्यांना सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्या कल्पनेतूनच आम्ही आत्माअंतर्गत राज्याच्या बाहेरील जे प्रशिक्षण आहे हे बाहेरील प्रशिक्षण आम्ही किष्किंधा ट्रस्ट आणि गुंडी हंपी कर्नाटक राज्यामध्ये आहे तर तिथं आम्ही 12 जोडपी म्हणजे 24 शेतकरी घेऊन गेलो, म्हणजे त्यात 12 महिला आणि 12 पुरुष होते. आणि घेऊन गेल्यानंतर त्यात हे विश्वनाथ नानाशो भिलारे आणि त्यांच्या सौभाग्यवती होत्या आणि तिथे गेल्यानंतर त्यांना आम्ही 4 दिवसाचं प्रशिक्षण होतं. त्यातून त्यांनी चांगल्या प्रकारे म्हणजे प्रशिक्षण आत्मसात केलं आणि त्यातून आम्ही परत ज्यावेळी आलो त्यावेळी तेथून त्यांनी जे काही टाकाऊ वस्तू असतात ह्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ आणि त्यातून आपल्याला आर्थिक उत्पन्न कसं मिळेल अशा पद्धतीने त्यांनी त्याचा चांगला उपयोग केला. आणि आम्ही हंपीमध्ये ज्यावेळी त्यांनी बघितलं की कलर जास्त ऑइल पेंट वगैरे असं जास्त पर्यटकांना फॉरेन जे असतात त्यांना आवडत नाही त्या पद्धतीने त्यांनी इकडे चुन्याची निवळी असेल किंवा असे वेगवेगळ्या प्रकारची कमी म्हणजे आपल्या शरीराला घातक असं काहीसुद्धा न वापरता त्यांनी त्यांचं कृषी पर्यटन केंद्र चांगलं निर्मित. या व्यतिरिक्त कृषी विभागाच्या मदतीतून एक पॉलीहाऊसही भिलारे यांनी घेतला ज्यामध्ये स्ट्रॉबेरीसह विविध भाज्या केल्या जातात. याच पॉलीहाऊसमध्ये लावलेल्या स्ट्रॉबेरीचे सोलर ड्रायरमधून मनुके तयार केले जातात ज्यातून चांगलं उत्पन्न मिळत आहे. तर या पॉलीहाऊसचा पण खूप चांगला फायदा झाला. या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण नर्सरी केलेली स्ट्रॉबेरीची आणि त्याचबरोबर आपला हा जो फार्म आहे तो सर्टिफाईड आहे, ऑर्गॅनिक सर्टिफाईड. तर ह्याच्यासाठी पण वेळोवेळी आपल्याला कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केलं जातं की ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी किंवा ऑर्गॅनिक शेती कशी करायची. तर ह्या शेतीमध्ये आम्ही जे काही पिकवतो ते आम्ही आमच्या स्वतःच्या ॲग्रो टुरिझममध्ये वापरतो, त्याचबरोबर जे काही पर्यटक येतात तर हे जे पिकवलेलं भाजीपाला असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल ही आपण पर्यटकांना येथे विकली पण जाते आणि ते स्वतःच्या हातानं तोडून खातात भाजी. त्यांना जी कोणती भाजी पाहिजे ते स्वतःच्या हातानं ते तोडून पण खाण्याचा त्यांना आनंद मिळतो. तर अशा सर्व प्रकारे कृषी विभागाच्या मार्फत त्यांनी जे काही आम्हाला माहिती दिली किंवा त्यांचं जे काही मार्गदर्शन झालं त्या मार्गदर्शनामुळं आम्ही हे आमचं ॲग्रो टुरिझम आणि शेती चांगल्या प्रकारे आता या ठिकाणी आम्ही करतोय आणि याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. आज इथे आलेला पर्यटक इथला सुंदर परिसर अप्रतिम रिसॉर्ट बरोबर पॉलीहाऊसमधल्या स्ट्रॉबेरीचाही आनंद घेतो.
आज जी जागा पडीक होती त्या जागेचा उपयोग केल्याने विश्वनाथ भिलारे एक उत्तम व्यवसाय करू शकले.